इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च कृषि अनुसंधान भवन 2 नवी दिल्ली यांनी घेतलेल्या वेटरनरी सायन्स पीजी कोर्स साठी AIEEE या परीक्षेत सोलापूरची सुवर्ण कन्या आकांक्षा दीपक पोतदार ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण देशात 28वी आणि इतर मागास वर्गीय देशात 13वी आली आहे. तिच्या या नेत्रदीपक आणि दैदिप्यमान यशामुळे तिला पीजी कोर्स साठी ती मागेल त्या ठिकाणच्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळणार आहे. कुमारी आकांक्षाला इयत्ता 6वीपासूनच प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम असल्याने 12वी नंतर तिने पशुवैद्यकीय शिक्षणासाठी BBSC साठी पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे प्रवेश घेतलाय. तर आकांक्षा ही BBSC परीक्षेत मेरिट मध्ये उत्तीर्ण असून परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पहिली आली आणि तिला पुढे विल्ड अॅनिमल मध्ये करिअर करायचंय. तर या यशाचे श्रेय तिने वडील डॉक्टर दीपक पोतदार आणि आई प्राध्यापक अस्मिता पोतदार, परभणी येथील मावशी, काका, भाऊ, समाज कल्याण आयुक्त अमित गहुले दीक्षित तसेच सर्व प्राध्यापक मार्गदर्शक यांना दिलंय. तर आकांक्षा पोतदार हिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व सोनार समाज बांधव अभिनंदन आणि तिचं कौतुक करत आहेत. तर सुवर्ण पुष्प संस्था महाराष्ट्रातर्फे दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी श्रीराम गोल्ड पॅलेस वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे होणाऱ्या मान्यवरांची मांदी याळीत यशस्वितांचा सत्कार समारंभात तिचा यथोचित सत्कार होणार आहे. तर यावेळी योगेश नांगलिंग आचार्य शिल्पी पंडित अध्यक्ष सुवर्ण पुष्प संस्था पुणे महाराष्ट्र राज्य भारत हे उपस्थित राहणार आहेत.